आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मुलीचा जन्मदर वाढवण्याकरता आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावा, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने. प्राथमिक आरोग्य केंद्र सैनिक टाकळी येथे कर्मचारी आढावा बैठक 23 जानेवारी गुरुवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने व शिरोळ पंचायत समिती सभापती सौ मीना जमादार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या आढावा बैठकीमध्ये जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना आरोग्याबाबतच्या समस्या, दवाखान्यातील रुग्णांना मिळणारी वागणूक, रुग्णांच्या बाबत कसे वागावे, शासकीय योजना तळागाळातील रुग्णांपर्यंत कशा पोहोचाव्यात याबाबत मार्गदर्शन केलं. तर शिरोळ पंचायत समितीच्या सभापती सौ मीना जमादार यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना उद्देशून म्हणाल्या, तळागाळातील गरीब रुग्णांची तक्रार आल्यास आरोग्य कर्मचाऱ्यांची गय करण्यात येणार नाही. सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णांशी सलोख्याचे संबंध ठेवावे असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी पंचायत समिती सदस्य दीपाली संजय परीट, सुजाता दर्याप्पा सुतार, सैनिक टाकळीच्या सरपंच सौ हर्षदा विनोद पाटील, अमर वसंत पाटील, शिरोळ तालुका आरोग्य अधिकारी PS दातार, आरोग्य विस्तार अधिकारी PN महाडिक, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर MA ऐनापुरे, युनुस जमादार यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी सैनिक टाकळीहून इजाज खान पठाण.